मित्रांनो एम पी एस सी फुले या युट्यूब चॅनलवर मी नरसिंग शिंदे तुमचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो इतिहास वर्ग सहावा भाग दुसरा या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत यापूर्वीचा भाग पाहिला नसेल तर तो पाहून घ्या आज आपण भाग दुसरा सुरू करतोय चला यामध्ये अतिशय महत्त्वाचे परीक्षेच्या दृष्टिकोनातून येणारे तीस प्रश्न आणि त्यांचं विश्लेषण आपण पाहतोय चला तर सुरुवात करूया पा प्रश्न पहिला थरच्या वाळवंटातील देश ही प्रसिद्ध नदी आहे जर आपण पाहिलं तर थरच्या वाळवंटामध्ये हिमालयातून उगम पाहून खालच्या अंगाला येणारी नदी घग्गर नावाची नदी आहे जी की अतिशय महत्त्वाची नदी म्हणून ओळखली जाते नंतर ती पाकिस्तानमध्ये जाते तर थरच्या वाळवंटातील ही अतिशय प्रसिद्ध अशी नदी आहे वृक्ष प्रामुख्याने कोटे आढळतो पहा मित्रांनो इतिहासामध्ये जे काही जुनं लिखाणकार्य केलेलं आहे तर ते भुर्जपत्रावर केलेलं आहे भुर्ज हा एक वृक्ष आहे आणि त्या त्या वृक्षाच्या सालीवर इतिहासकारांनी इतिहास लेखन केलेलं आहे आणि त्याला आपण भुर्जपत्र असं म्हणतो तर हे वृक्ष प्रा प्रामुख्याने काश्मीर भागामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात गौतम बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती कोठे झाली तर गौतम बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती बौद्ध गया हे बिहार राज्यामध्ये आहे या ठिकाणी झाली चंद्रगुप्त मौर्य यांनी सिकंदरचा सेनापती डेशडेश याचा पराभव केला बा सिकंदर भारतातून किंवा आशियातून बाहेर जात असताना जात असताना त्याने या ठिकाणी वेगवेगळ्या व्यक्तींची नियुक्ती केली आणि त्यापैकी एक व्यक्ती म्हणजे जो की भारतामध्ये त्यांनी नियुक्त सॉरी आशियाच्या पश्चिम भागामध्ये त्यांनी नियुक्त केलेला होता आणि तो जो व्यक्ती त्याचा सेनापती म्हणून पुढच्या काळामध्ये ओळखला गेला तर तो सेलुकस निक सेलुकस निकेटर से हा होता आणि या व्यक्तीचा पराभव चंद्रगुप्त मौर्य यांनी केलेला आहे पुढं पहा चंद्रगुप्त मौर्याने गुजरात राज्यात कोणते धरण बांधल्याचा पुरावा मिळतो चंद्रगुप्त मौर्याने गुजरातमध्ये जुनागड भागामध्ये सुदर्शन नावाचं धरण बांधलेलं आहे मॅगेस्थेनिस हा ग्रीक प्रवासी कोणाच्या काळामध्ये भारतात आला होता तर हा चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये भारतात आलेला होता सॉरी ज्यावेळेला चंद्रगुप्त मोर्याने सेलुकस निकेटरचा पराभव केला त्यावेळेला या सेलुकसने आपला एक राजदूत म्हणून या ग्रीक व्यक्तीला चंद्रगुप्त मोर्याच्या दरबारामध्ये पाठवलं होतं आणि हाच विदेशी व्यक्ती नंतर ज्याने इंडिका ग्रंथाचं लिखाण केलं आणि त्यामध्ये बरेच मौर्यकालीन पुरावे आपल्याला मिळतात इंडिका पहापुढे तोच प्रश्न आला इंडिका या ग्रंथाची रचना कोणी केली तर मॅगेस्थेनिसने इंडिका या ग्रंथाची रचना केलेली आहे इतिहास प्रसिद्ध ग्रंथ मुद्रा राक्षस या ग्रंथाची रचना डॅश डॅश यांनी केली इथं यांनी शब्द असणं अपेक्षित होतं पहा जर आपण पाहिलं तर हा इतिहास प्रसिद्ध मुद्राराक्षस ग्रंथ विशाखा दत्त यांनी लिहिलेला आहे त्यानंतर पहा प्रश्न नव्वा चंद्रगुप्त मौर्य हा कोणत्या धर्माचा अनुयायी होता चंद्रगुप्त मौर्याने मौर्य घराण्याची स्थापना नंदघराण्याचा पराभव करून केली आणि हा शेवटच्या काळामध्ये जैन धर्माचा अनुयायी झाला आणि त्या धर्माचा अनुयायी झाल्याच्यानंतर आपली पूर्ण राज्यवस्थे उतरून आपला जो कारभार आहे तर तो बिंदुसारच्या हाती सोपवला आणि नंतर श्रावण बेळगोळ या ठिकाणी येऊन स्वतः त्याने जे काय आहे बौद्ध धर्माची सॉरी जैन धर्माची सेवा करत करत आपला संतारावृत्त स्वीकारून त्याने आपला देह त्यागलं त्यानंतर पहा दहावा प्रश्न रथमंदिरे ही कोणत्या या ठिकाणी कोणत्या डबल झालेलं आहे ही कोणत्या घराण्याची देण आहे जर आपण पाहिलं तर रथमंदिरे ही अशा प्रकारची एक शिल्पकला एक अशा पद्धतीचं जसं आपण राष्ट्रकूट घराण्याने या ठिकाणी आपल्या वेरूळमध्ये जे काही कैलाश मंदिर निर्माण केलेलं आहे जसे अखंड पाषाणामध्ये आहे तशाच पद्धतीचे रथमंदिरे निर्माण करण्याची कला पल्लव घराण्याने विकसित केलेली होती आणि ही जी कला आहे तर ही रथमंदिरे या नावानं ओळखली जाते आणि पल्लव घराण्याने अशाच पद्धतीच्या अखंड पाषाणामध्ये जे काही आहे तर मंदिराचं निर्माण केलेलं आहे आणि त्याला रथमंदिर हे नावाने ओळखलं जातं तर ती पल्लव घाण्याचे आहेत महाभारत हे महाकाव्य कोणी रचले तर महाभारत हे महाकाव्य महर्षी व्यास यांनी रचलेलं आहे यांना व्यास मुनी या नावानेही ओळखलं जातं रामायण हे महाकाव्य कोणी रचले आहे तर महा म रामायण हे महाकाव्य वाल्मिक ऋषी यांनी रचलेलं आहे भारत आणि श्रीलंका संबंध यांची सविस्तर माहिती कोणत्या ग्रंथातून मिळते तर पहा यासाठी जो प्रसिद्ध ग्रंथ आहे भारत आणि श्रीलंकेच्या संबंधाबाबत तर तो महावंश या ग्रंथामधून याची सविस्तर माहिती मिळते आणि दुसरा दीपवंश नावाचा एक आहे किंवा यालाच दिवंश असंही म्हणतात तर हा जो ग्रंथ आहे याच्यामधूनसुद्धा आपल्याला भारत आणि श्रीलंकेची माहिती मिळते पूर्वीच्या संबंधाविषयी ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो पहा मित्रांनो याच्यानंतर म्हणजे इथपर्यंत आपला पूर्ण इतिहास संपलेला आणि त्यानंतर परत नागरिकशास्त्र जो आहे सहावीच्या इतिहास तो भाग सुरू झालेला आहे तर आपण पाहतो या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा भाग आहे पहा ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो तर ग्रामसेवक असतो ग्रामपंचायतीचा सचिव प्रत्येक आर्षिक आर्थिक वर्षात ग्रामपंचायतीच्या किती सभा होणे बंधनकारक आहे बंधनकारक असते जर आपण पाहिलं तर ग्राम सॉरी एकूण जर ग्रामपंचायतीच्या सभा पाहिल्या तर त्या सहा होणं बंधनकारक असतं पुढं पहा ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांना जोडणारा दुवा म्हणून म्हणजे डॅश डॅश होय ग्रामपंचायत आपल्या महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय ग्राम प्रशासन व्यवस्था आहे त्यामध्ये खालच्या बाजूला जिल्हा परिषद त्याच्यानंतर पंचायत समिती आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषद प्रश्न आहे की ग्रामपंचायत आणि वरच्या बाजूला असणारी जिल्हा परिषद यांना जोडणारा दुवा तर ती पंचायत समिती असते नंतर जर आपण पाहिलं सध्या महाराष्ट्रात किती जिल्हा परिषद आहेत पहा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर एकूण छत्तीस जिल्हे आहेत आणि या छत्तीस जिल्ह्याचा विचार जर केला तर मुंबई आणि मुंबई शहर तर या दोन ठिकाणी किंवा मुंबई महानगर अशा पद्धतीने आपण ओळखतो तर या दोन ठिकाणी जिल्हा परिषदा नाहीत कारण हे नागरी भाग आहेत आणि नंतरच्या चौतीस जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आहेत म्हणजे सध्या महाराष्ट्रामध्ये चौतीस जिल्हा परिषद आहेत पुढं पहा ग्रामपंचायती सदस्य संख्या किती असते तर ग्रामपंचायतीची सदस्य संख्या ही कमीत कमी सात आणि जास्तीत जास्त सतरा इतकी असते नगरपालिकेच्या आर्थिक कामकाजावर नियंत्रण कोण ठेवतो तर नगरपालिकेमध्ये आर्थिक कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी जो प्रशासकीय अधिकारी असतो तर त्याला मुख्याधिकारी नावाने ओळखलं जातं महानगरपालिकेचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो तर महानगरपालिकेचा प्रशासकीय अधिकारी हा आयुक्त असतो त्याला मनपा आयुक्त या नावाने ओळखलं जातो किंवा महापालिका आयुक्त असंही म्हणतात जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो तर जिल्हा प्रशासनाचा प्रमुख हा जो काही असतो तर तो जिल्हा अधिकारी असतो जिल्हा अधिकारी किंवा त्यालाच आपण कलेक्टर असं म्हणतो पहा प्रश्न बावीस लकीना पॅटर्न लखिना पॅटर्नचे जनक इथं का झालेलं आहे लकीना पॅटर्नचे जनक कोण आहेत तर आपण पाहतो की लकीना पॅटर्न कशाशी संबंधित आहेत असा सुद्धा प्रश्न येतो लकीना पॅटर्न हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक त्या ठिकाणी असणारे जे काही अधिकारी होते तर ते अनिल कुमार हे याचे जनक असून त्यांचं पूर्ण नाव अनिल कुमार लखिना असं होतं आणि या लखीना यांनी प्रशासकीय कामकाजामध्ये विशिष्ट प्रकारची सुधारणा केली आणि ती सुधारणा पूर्ण महाराष्ट्राने स्वीकारावी अशा पद्धतीचा आदर्शवाद निर्माण केला आणि म्हणून या जे काही आहे संकल्पनेला किंवा या पॅटर्नला लखीना पॅटर्न या नावानं ना ओळखलं जातं प त्यानंतर पंचायत समितीच्या पंचायत समितीची सदस्य संख्या डेश इतकी असते पंचायत समिती जर आपण पाहिलं तर एकूण पंचायत समितीच्या सदस्यांची जी काही संख्या असते तर ती कमीत कमी पंधरा आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस इतकी त्यांची सदस्य संख्या असते पहापुढचा प्रश्न कोणत्या युद्धानंतर अशोकाने शांतीचा मार्ग स्वीकारला तर कलिंग युद्धानंतर अशोकाने शांतीचा मार्ग स्वीकारला सम्राट अशोक हा डॅश चा मुलगा होता सम्राट अशोक आता या ठिकाणी कन्फ्युजन होऊ शकतो मित्रांनो पहा मोरे घराण्याची स्थापना चंद्रगुप्त मोरे यांनी केली मोरे त्याचा मुलगा जो तो होता चंद्रगुप्त मोरेचा तर तो बिंदुसार होता आणि बिंदुसारचा जो मुलगा होता तर तो सम्राट अशोक होता या ठिकाणी म्हणजे लक्षात ठेवणं गरजेचं आहे बिंदुसार जो आहे तर सम्राट अशोकाचे म्हणजे जे काय आहेत ते ते वडील आहेत आणि मुलगा अशोक आहे पुढच्या बाजूला पहा पुढं इतिहासकारांच्या मते भार भारताचा पहिला सम्राट डॅश डॅश हा होय आता या ठिकाणी कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे बऱ्याच म्हणजे एक्झाम मधून हा आलेला आहे खास करून क्लास थ्री आणि क्लास फोर मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे जरी आपण सम्राट अशोक असं म्हणत असलो तरी सुद्धा इतिहासकारांच्या मते भारताचा पहिला सम्राट हा चंद्रगुप्त मौर्य आहे कारण यानंच अखंड भारत वर्ष आणि त्याचं नेतृत्व करण्याचा प्रयत्न केला होता पहा पुढं त्याच्यानंतर सत्तावीसावा प्रश्न जिल्हा परिषदेची सदस्य संख्या डॅश डॅश असते आपण जर पाहिलं तर जिल्हा परिषदेची सदस्य संख्या कमीत कमी पन्नास आणि जास्तीत जास्त पंच्याहत्तर इतकी असते त्यानंतर पुढे पहा प्रशासनाला कोणत्या घटना कुठल्या प्रशासनाला तर ग्राम प्रशासनाला कोणत्या घटनादुरुस्तीने कायद्याचे रूप प्राप्त झाले तर पहा ग्राम प्रशासनाला एकोणीसशे ब्याण्णवच्या त्र्याहत्तराव्या घट घटनादुरुस्तीनुसार या ठिकाणी जे काय आहे तर ते कायद्याचं रूप प्राप्त झालेलं आहे आणि हे जे ग्राम प्रशासन आहे तर याच्यामध्येच एक दुसरं शहरी किंवा नागरी स्थानिक स्वराज्य संस्था ज्याला आपण नगर परिषद महानगरपालिका नगरपंचायती या नावानं ओळखतो तर यांना घटनात्मक स्वरूप जे आहे तर एको एकोणीसशे ब्याण्णवच्याच मात्र त्या चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीने त्यांना प्राप्त झालेला आहे हाही पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवा ग्रामसभेच्या ग्राम सभेचा सदस्य होण्यासाठी वयाची अट डॅश डॅश आहे तर ग्रामसभेचा सदस्य होण्यासाठी वयाची अट अठरा वर्ष इतकी आहे पहा मी तर ग्राम सभेचा सदस्य असं म्हटलेलं आहे पुढं पहा पंचायत समितीचा अध्यक्ष हा डॅश डॅशचा पदसिद्ध सदस्य असतो पंचायत समितीचा अध्यक्ष हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सदस्य असतो तर हा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे तर एकूण आपण या ठिकाणी तीस प्रश्नांचा सविस्तर विचार केलेला आहे काल आपण पहिला भाग लो अपलोड केलेला आहे आणि आजचा हा दुसरा भाग तर एकूण इतिहासाच्या याच्यामध्ये म पुस्तकामध्ये सहावी इयत्ता इतिहास दोन हजार अठराचं एडिशन आहे नवीन एडिशन आहे आणि अतिशय महत्त्वाचं एम पी एस सी असो सरळ सेवा असो महापोर्टल असो किंवा आणखीन अन्य एक्झाम असो तर यासाठी जे काही महत्त्वाचे प्रश्न होते तर ते प्रश्न या एकूण साठ प्रश्नांमधून आपण कवर केलेले आहेत त्याचबरोबर ज्या ठिकाणी आवश्यकता वाटली त्या ठिकाणी विश्लेषणसुद्धा दिलेलं आहे जर यापूर्वीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो, तो पाहून घ्या जर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरच्या बाजूच्या नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि आपल्यासोबत इतरांनासुद्धा अशी माहिती मिळावी या अनुषंगानं तुम्ही या व्हिडिओला शेअरसुद्धा करू शकता थांबूया धन्यवाद